बातमी आहे राज्यातून। मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग आलेला आहे। महामार्ग दुरुस्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग महामार्ग दुरुस्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय। तर सिमेंट ट्रीटेड बेस अत्याधुनिक तंत्रज्ञानानं दुरुस्ती करण्यात येते। रखडलेले चौपदरीकरण आणि खड्ड्यांमुळे दुर्दशा झालेले रस्ते यामुळे चर्चेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आलेला आहे। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेला काम आता जलद गतीने होत असल्याचं पाहायला मिळत आहे। गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरची एक लेन जी आहे ती वाहतुकीसाठी सुसज्ज होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले। सध्या आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जो आहे कामाचा वेग वाढलेला आहे। सिमेंट बेस्ड ट्रीटमेंट अशा आधुनिक पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी पाचारण करण्यात आली आहे आणि मुंबई गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण कसा होईल याकडे आता शासन जे आहे ते लक्ष देत आहे। आपण पाहिलात या ठिकाणी तर अशा पद्धतीच्या मशिनरी मुंबई गोवा महामार्गावर आणण्यात आलेल्या आहेत। एक मशीन जवळपास दिवसभरात 400 मीटरचा रस्ता तयार करण्यात येतो। आपण या ठिकाणी पाहिलं तर या मशीनच्या माध्यमातून जवळपास रस्त्याच्या 1.5 फूट आतमध्ये जाऊन सिमेंटच्या माध्यमातून सर्व खडी जी आहे ती मिक्स केली जाते आणि यावर हा 25 टनाचा जो रोलर आहे तो फिरवला जातो। अशा पद्धतीचे रोलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। गणेश उत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे, त्या निमित्ताने याही वर्षी त्यांचा जो प्रवास आहे तो खडतर होऊ नये यासाठी आता सरकारने मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामाला वेग दिला आहे। मुंबई गोवाच्या दरम्यानचं आपण मुंबई ते म्हणजे पनवेल ते इंदापूरच्या दरम्यान उभे आहोत नागोटणेजवळ। तर इथं येण्याच्या स्ट्रेच आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून काम रखडलेलं होतं त्यामुळे खालचा बेस जो आहे तो अतिशय खराब आहे। तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्यामुळे हा बेस अतिशय खराब होतो आणि वारंवार खड्डे पडतात, हे क्रिटिसिझम होतं। तर ह्याच्यावर पर्याय म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी याच्यामध्ये अतिशय पुढाकार घेऊन याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली। याच्यामध्ये सिमेंटेटेड बेस ही टेक्नॉलॉजी येण्याची आता वापरत आहे